भगिनीनो आजच्या कार्यक्रमात चवसतराई तठे कसानी रोगराई या विषयीचा अहिराणी संवाद या संवादाचं लेखन केलंय ले, पूर्णिमा सूर्यवंशी यांनी आणि संवादात लेखिकेसह सहभाग आहे विद्या पाटील यांचा कला कला घरमाशे का नाही का कुठे जायला तू माय वयमो हो आज कशी काय इकडे कुठे होती तू ये ना मंग माय मला वाटण तू घर शे का नाही शे का बरं वा माय मी घरच ये नाही बा बहीण तुना वावर मासला काम ये पोरसना सकायला डबा तुना न माणूसनी भाकर भांदानी घाई घरमा या म्हातारे माणसे यासनं बी टाइम भर ना गंधा उपाय राहस तु बी ते तर शेज बहीण मना मागेल नाही काम राहतस आणि आखो तु न काम काममा पडो त्याले काममा पडो हाय तसेच काय करू नाही आणि चांगलं शेकला कस आपला आहे आपटी घ्यात का मग कोणी इथलं तिथलं बलावं मदत करायला ते जाव तठे वट्टावर बसापेक्षा आप आपला चांगला उपयोग बी होई जास बारा महिना ना ते आपले कामे चालूच राहतात पण टाइम काढणं पडस पण कुठे बी जावा येवा शिवाय बी होत नाही ना आपण एकमेक एक बी आपल्या घरी थिन नाही ते कोण कोणी पायरी चढावशे शेव बही खरश शे ना माय आणि कसं राहस यमू उसना दांडा उसना मांडा रास हो हा ना बहीण आता ते गावे गाव भलता येवा दावा भे जाईल शेवर का तू कर ते मी करसू नाही ते जायतथ पहिल्या ना टाइम सारखे आता कोणले कोणी गरज नाही शेवर का यमु हम्म पहिले कसं राहाय कला निमिने बाया कामे बी करील आता ते नुसतं गमत देखतीस हातनी घडी घालीस मग या मशनरी बी जाईल शेतीस मग आणि आता का पाटावर असे का घट्याशे शे भांडा घसान मशीन बी शेतस आता ते मिक्सर दोन धवानं मशीन दोन दोन दिन ते फ्रीज मासल माय व ते कवय कवय तर वाटच नको या सुविधा भांडास नवी मशीन मशीन शेका मग ती एक खाल्ला शे ना तिनं आंडोर युरोप ले जा शे, ना, तो थे, तो थे शे आई सुविधा चांगलं माय मग देखते मग आराम शे ते वजन नाही वाढावते काय होईल मग आणि ते वजन वाढणं का मग ते कमी कस होईन आई देख आणि सावटा पैसा खर्च कर काय उद्योग शेव माय दुसरा खरं शे हा कला आतेना जमाना चांगलं बी वाटतस आणि दुःख बी होस असं वाटस पहिले नाच चांगलं होत आता ते नुसता दिखावा शे माय व मी काय करू मग का काय होईन तू एकतय मांगला दार थैन हो आणि पायरीवरच बठी शे काय करू बहीण आपलं बी काही खरं नाही बर यमो भेटणूत ना की चवयाच लागी जातोस आणि घरमा या काय हाऊ बी माले म्हणजे तुले घरमा बोलावू की नाही की तू बाहेर बसेल शेका तुला घरमा बोलावू यानी भी मी यात पडी जास जाऊ दे ना मग मी काय पाहुणे शेका पुन्हा दारले तू बहीण मी पण दादासना सांगे का नाही मला लोके बटेल दिसणार म्हणून आता येईन हो मी काय होयो मग चालस हो बही आते गया तो जमाना पहिले ना मांगलो सोडो आणि पुढे चालो नाही हो बहीण आपलं आपलं मुरवत माराव तसं काय नाही मन बी पुढे ना चा पाणी जाईल शे स्वप्न भांडण तेवढं ठेलशे मी हा म्हणजे आणि कस राज कला नि ते ह्या माणसे ना का धरतस का इतकं हो साबित धीर धीरने राज बर आता मला बी धीर नाही बर का कसा ना जाते मंग 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 तू नी तर डोका माशे म्हणत कस गुईणी करसू का बर तुला आवडस ना मंग हा बन कोणी कितली बी साखरनी चहा प्याओ आम्ही दोन्ही जीव गुईनी चहा पेतस हा का देख कला मी का नाही साखर मैदा यांना कमीत कमी वापर हा करीन मी बी मोदक करावतात ना गणपती बाप्पाले हा ते गुई खोबरं आणि गहू ना पीठ यांनाच करावतात एकदम एक भारी ना मग मग मा, ले बहीन पहिले तू गरम गरम चा पिले तर हम्म देते मग हा ले दंभारी चावती आ कला बठ्ठा थकवा निंगे घ्यावीन पण यमू आज कसं का? काय मला दारखा पिराखणी बरूकडे गाय तू इंदू ताईकडे करता तू तिने आंडे होती ना कोणती ती वैसू का हा वैशी पाच रोज झाली येल होती तिने आंडोर बी सांग येईल होता काय सांगू बहिण तुले गंज प्रकार वाढायली द्या का ना ते वैसुले मग व माय त्याले तीन चार रोज जायना असा ताप आणि पोट दुखाडी राहता आंग अस फिक्क पडी जायला होत नाक तोंड हिल्ल्या यासम रंगत निंगी राहन अस आणि कानी हातेश्वर भठा आंग वर अशा बारीक बारीक पोया दिखेत म्हणे आणि वैशी सांगे खाय तर पचे बी नाही म्हणे त्याले त्याला जीव बी असं काज्यावाज्याच करे बहीण मग तिथे घाबरी गई ब मग एक ते खरी कैन महिने येस बिचारी आणि जवय ना पोर आणि डोकाले घोर घ्या बिन ते तवय ना तवय इंदू आणि वैशी डॉक्टर कडे लिह्या त्याले कसं रास य असा टाइम ले वाटणी दे खबर का मग ताबडतोब दवाखाना मलाही जाओ हा हा नाही ते तसेच म्हणा निघ ना बिन त्याले आणि तोंड बी कोल्ल पडे माय त्यानं पोऱ्या नुसता पाणी पाणी करे आणि श्वासलेवाले बी तरास व्हायताले करे तो वैशी ते म्हणे मी हालनूच नाही बन त्याला सोडीसनी बिचारी पोर कशी टक्कोर बन उभी होती माय पोरांना करता मग माय हा माय मक्का ना जीव कसा राहतो मग पण ह्या आजार काही चांगला नाही राहतच बर का हा ना डेंगू मलेरिया टायफॉइड फ्लू ज्याले बस ना त्यानं पूर कामच पटी जास म्हणे खरच नाही बहिन का हो पण कसं काय वाटस बर ह्या रोगे डेंगू मी ते भलतीच भ्यास बहीण बर का या आजारले कस मुद्दा विचार जरास थांबतीस का मी थोडासा निवडाले पोक्या गवार कोथमेर लईस आणि मग आपण बठूत निस्तायवार बटूत आपण पुढलं बी मी लईस घ्यात बरं का त्या माणसे घ्यात का हा घ्या आणि दादा शेतस ना दादा खाटवर झपेल शेतस पंखाला सण उनूच मी पट हाँ, हाँ, हा पटकरी ये बर का होय ना का बहीण हा 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 बोल बही हम्म बहीण हा डेंगू दोन प्रकार ना राहस बर का बर एक डेंगू ना ताप आणि दुसरा रक्तच ना ताप हो ते भलता खतरनाक राजबीन असो का, राजबी। का? योग्य टाइमले ले ध्यान नाही दिदी ते जीव जावाने बी भी भीती राज बर का असो पण मग कस काय समजो माय आखो धाकल्ला पोरेसने तर काहीच समजत नाही बर हम्म धाकल्ला पोरस ना कस राज डेंगू तापमा असा हलकासा ताप असले आणि मोठा माणसे असले गहिरा ताप राज बर का लोक काय दुखस डोळ्या दुखतस असं कस दुखस मनीसनी आले हाडे मोडास ना ताप म्हणतस का ऐकेल शे बर मी बी हाई आणि जशी डोयानी हालचाल वस म्हणे तसं तसं डोकं बी गैर दुखस बर का म्हणे आणि भुकते लागतच नाही आणि तोंडणी चव जास म्हणे एकदम बरोबर शे कला पण या धाकल्ला पोरे कुठे ऐकतस पण का य तुला सांगू का या धाकलला पोरी ऐकतास नि बर नाही दिन ती सकुये ना ती भेटणी होती तीन संगे तिना धाकला पोर्या होता माय व काय अवतार तो नखे वाढेल त्यांना घाण बाले कापेल नाही होतात दात खराब बठ्ठा मातीना भरेल होतात कुठे खेळ आले गै थकाय मायतुई पण धाकलला पोरे कडे मायनी जातनी बी ध्यान देव हो ना कला मग हप्तामा त्यासना नखे कापो बाले कात्री लयो सकाळले दात चांगला घासतस का नाही यांवर बी ध्यान देणं पडस मग कान म शे का नाही ते देखो हा शरीरने स्वच्छता जर का करी ना ते रोगराई बी दूर पयस मग आणि पोट पहिले साफ व वाले जोयचे पोट साफ वस का नाही यांकडे बी ध्यान देव त्या धाकल्ला लेकरेजले काय समजसव माय आणि पोट मग जंतू बी वय जातस ना मा... त्यान करता का महिनामा दोन सावा पोरसले जंतने गोळी देव अस नाही ते पातळी वाटली ती डॉक्टर फाईन लिखी लि असं का म्हणजे कस मग तानच नाही आपण सर्वांना महत्वान काय कला रोग वे वा नको यांना करता बी काळजी लिव कशी बर दमदार सांगस तुले डेंगू मलेरिया या परसार कसा हो ते सांगस तुले कसा देख आजारी माणूस ना रंगत माईन डेंगूना ना विषाणू म्हणजे एडी सिप्ती डासनी जी मादी राहस ना ती ना कडताईन निरोगी माणूस आणि ह्या डास समुद्र सपाटी पासून एक हजार मैल पर्यंत जिवंत राहतस म्हणजे परसार व ते तर टाइमच लागत नाही मग मग आणि हाऊ डास कसा राहास मग नेमका तो अस काळ्या रंगणार अस आणि त्यांना अंगवर का नाही असा पांढरा राहतच त्यांना जो आकार राहत ना तो अंदाजीटर राहत आणि तो आपला शरीर मा विषाणू तयार कराले साठ ते आठ दिवस लावस आणि मग यांना परसार व्हस कसा पण हा आणि हा डास का नाही मा सकाळले नाही ते संध्याकाळला चावस संध्या काय बर आणखी एक विचाराने होतरास हा त्यांना सोबत जर का आपण राहिलो तर त्याले बी वै जास का मग आजार नाही 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 हो संसर्गजन्य आजार नाही शे पण मग डेंगू वय ना ते काय करो मग देख त्या वैशी ना पोराले ज्या लक्षणे होतात ना त्या जर आपला घरमासला कोणले बी असं वाटण ते ताबडतोब दवाखाना मलाही जाव असं घर ना घर कोणत्या बी गोया खायसनी उपचार नाही करो हा बहीण मी देखील आमना दादा काय करतस माहित शे का हाँ। ताप उन्हा डोकं दुखण ते मेडिकल वर जातस तापनी गुई डोकानी गुईले माय नाही ते, -ते बिलकुल चांगलं नाही राज अंदाजे गोया औषध लिज नाही आणि कोणता बी औषध उपचार न परमान रास बहीण ते जर का बिघडणं ते कसाले आराम पडीन मग डॉक्टरना सल्ला शिवाय अंदाजे गोया लिहूच नाही मी बी तेच सांगस बहीण पण ऐकतच नाही नाही बन ताप राहस तोपर्यंत तो कस राह बहीण पुरा आराम करी आणि पाणी भरपूर पाजो ज्याला तापरास त्याला आणि शरीर मासलं पाणी कमीच नाही व्हाले वा जो जे आणि जर का नाकमाईन माईन रंगत उन आणि तापमा जर झटकाऊ हो ना ते थोडीशी बी आई दवाखाना करून जाऊ नाही जीव बी अन्न जास् बर का पण माले असं वाटत आपण पहिले या असना बंदोबस्त करायला पाहिजे पण तो कसा करो हे तू सांगा दे। कसा बोलने ते हम्म कसं बोलणे तू घर घरना आजूबाजूना परिसर मा पाणी ते बिलकुल साठू देऊ नये आणि टाइमवर साठेल पाणी ना निचरा करो आणि रातले झोपांना टाइमले मच्छरदानी ना उपेक करो डासना मलमे बोलता निंगेल शेतसाते पायसले आणि आंगले लाईलो म्हणजे ते कि मग आपला अंगण मा आजूबाजूले जठे खड्डा होतील ना त्या बंजी लिहो बरोबर आणि पाणी साचाव नाही यानी खबरदारी लिव आणि बहीण मी ते आत्ते हप्ता मासला एक दिन ठरायलशे हा कि त्या दिन पुरा पाणी ना भांडा खाली करो आणि चांगला धुईसन पुरा कोलडा करी लिव एकदम बरोबर माहिती काय नास बेन स्टना टाइमले डासेसना टाइम राह आणि बर का तिथला टाइम दारे खिडक्या बंद करी लव प्रत्येक खिडकीला जाई बसाडिव हा मी तर या ते ना यासले सांगसू हो मांगल ना दार ना असे ना सलाय ना दार शे नाम ना त्याले जाई ना दार बसाडी लेसू म्हणजे हवान हवाई आणि डास बी या नाही तीन हा मी येता बरोबर देख हा ना जाई बसाडी लेसू याले आणि देख कला कूलर फुल दाना राहतेस ना जरा असते पाणी पाचत असते भांडा हप्ता मा एक सावा पूरा रिकामा करी लो जरा सोन बी दखाडी देऊ आणि त्या धाबावर फुटका डब्बा रिकामा टायरे मटका यांनी ते तवैना तवै विल्हे वाटला डासच नाही उत्पत्ती भलती जल्दी वस बर का आणि ह्या ज्या पायपे राहतस त्या स्लिबी जाई नाही ते बारीक कपडा बांधी देव हो ना मग हाय ते भलती आयडिया मस्त शे पण यमू मलेरिया बी डास बरच बस का मग मा, माबी देख गैर डोकं दुखस भाई मैमय वस आंग दुखस ताप राह पण मातर ताप दिनभर चढस उतरस आणि थंडी बी वाजीस असं कोणले वाटणं तर कसाले तात्पुरता गोयाले बरं डॉक्टरले दाखाडी देव हो ना कोणताच आजारकडे दुर्लक्ष नाही करो आणि त्या न बी कसं राह बर का मन बहिणी परोंदीन फोन होता बोलता बी ही नाही तिले माय म्हणत काय होय ना इचार मी म्हणतो म्हणे की थंडी वाजी राही पाए, पाए थाएड़ थाएड़। ताप होता आणि पाय पाय जास्त दुखी राही ना म्हणे मग टायफाईड होईल हा मग मला काय वाटण की तिला होईल होईन टायफाईड नवी कसं राह कला त्यांना ना ताप येस थंडी वाजी येस आणि हाऊ मुदतना ताप राह बर का आठ पंधरा दिन त्या अंगच सोडस नाही ते आणि त्याला काकला आतडाना ताप म्हणतस मनिसनी त्याला अंतर ज्वर असं बी म्हणतस बर का बंग आंग दुखस बहीण दूषित पाणी बियसन पे हो। आणि तसं नाही जास्त आपले ते मग काय करो पाणी उकाय लिव थंड करी लिव आणि मटकामा भरी देव दिन तेच पेओ हो मग म्हणजे कसं का काळजी लाईल कधी का बी चांगली राह कला आज आस्तिथून पोक्या गव्हा चांगलच निवडाय गेम मॅ आणि आपल्या गप्पा बी वैरायन्यात ना तू ते इंदुताईकडे गईत हम्म हम्म मनी संत मन घरून घरी यावाले ते तसेच माय गई तू म्हणत चला कलाकडे बी जाईत थोडा टाइम उठस बी ते कदाच नि बटेल शेमी पाहिले बी पिला गेत म्हणावाल्या हात देस का मला आता हा चाल चालते तू ना घरच दखीलयस मी आते माय व काय स्वच्छ ठेवस घर तुना डबा टिपडा ते मस्त चमकी राहणार आणि घर मात इतली शिवी घाण नाही शे हा बहीण मग नक्क वय बी जर तू येशील ना तर वय घर स्वच्छच राहस माले घाण इतकी शिवी पटत नाही देखीच राही ना बहीण बाकी शे ते आते एक करसू पुढला मैनामा बागी बागी एकेकावरसू हा पण कला माले गड्या कस घर तु न्या रिकामा वस्तू बी नाही आवडतच नाही माळोसावर असा रिकामा भांडा बी नाही शेतस आणि पाणी ना बी जास्त भांडा नाही शेतस तुना कडे म्हतारा माणसे घरमा शेतस तरी बी असा कोंदट वास नाही का काहीच नाही इथला पाणी पडना तरी बी असं वाटी नाही ना घर चांगलं मोक्य मोक्य वाटी राहणार तु न सामान बी जास्त नाही शेतून हा या मोम्मी का तवय ना तवय घरमासली स्वच्छता करीलेस मांगल अंगण फुडलं अंगण झाडी झुडी पुंजा तवय जाई टाकस घरमासली बी पूस पाच झाडलोस मीच करीलेस इतला साबी कटायने करस बरं मी खरंच आहे स्वच्छता ते जोजेस बहीण देख शरीरने स्वच्छता जोयजे घरमासली स्वच्छता जोयजे आणि आजूबाजूने परिसरनी आपण बटी स्वच्छता करायला पाहिजे तव प्रसन्न बी वाटस ना आणि रोगराई बी दूर राहस पण आपण एकल करीसन व्हाव शेका बहीण नाही ते कसं राज काळजी प्रत्येक व्यक्तीने कराले पाहिजे तरच आपण या रोगेसले आया घाली सकसोत नाही ते मग शेच ये ए रे मना मांगे या बठ्ठ्या गोष्टीसले आपणच जबाबदार राहत शे की नाही कला तुला एक सांगा ना होता खो काय बरं मी जसं पावसाळा सुरू आहे ना ना हा तस रोज रातले जपाना पहिले एक गल्लास कोम कोम पाणी करू बर का आणि त्यांना माकानी एक चमचा निंबून रस आणि एक चमचा मठ सनी पी तू त्यानामुळे मला सर्दी खोकला काहीच नाही वय ना आणि उन्हा तरी बी पटकरी चांगला जाज भल भलता उपेक्ष बर का मध पाणी ना म्हणजे निंबुना रस आणि मग मग ना सर्दी खोकला सर्दी खोकल्यासारखा ते एकार बरा होतसच आणि जर आपण हाई कायम लिद ना तर छातीने जय जय अजीर्ण कालरा ते श्वासना आजारे यांना करता बी चांगला उपयोग जाज, बर का आता मी बी कालदिन फाईन सुरू करसो आणि घरमास बठ्ठासले सवय पाडसो कसं शे ना कला घर मासला लोकेसना आरोग्य भट बाईना हातमास बर हा खावा पिवानी काळजी टाइम टू टाइम जेवानी काळजी टाइम टू टाइम जपान हाई जर का बाईने जातने काळजी लि ना तर मग आरोग्य चांगलंच राह खर ना बाई चांगल्या सवयी जर का आपण पाडील द्यात ना म्हणजे दे जसं लवकर झोपो लवकर उठो एकच टाइम जेवाना ठेवो मधमा काही बाई नाही खावो रात्र जेवण बे सात वाजो पर्यंत करो दोनच टाइम व्यवस्थित जेवण जर टाइम वर ना मग आरोग्य बी चांगलं रास आणि ते कसं रास जगानं शे मनीसण खावो तर ना करता नहीं एक जगो हाई कस बरोबर बोलणे आणि फळे पाले भाज्या यांना वापर जास्त करो मग शरीर कसं नेमन रास ना तू ना घर माणसे शेतस पण तू बठ्ठ टाइमवर ना त्यासनं टाइम वर खाणं शे जपणशे ते देख कितली तब्येत बी चांगली शे त्यासनी म आणि बहीण तुला आखो सांगा ना होत तू ऊन माटस का जे आपलं फुकटनं भेटी राहिला ना, ना हा त्यानं ते महत्व नाही शे बर आपले नाही बहीण मन बी ना मला बी नाही मला बी माहित शे की ऊन जर का आपण खाद आपले ड जीवन सत्व म्हणतस हम्म कला बरोबर सांग तू हाई आणि ते बहीण मी काय सका। आते सकाळले काय करस आठ ते नऊ ना टाइमले थोडीशी मा बठीत जास बहीण कारण कि मला आता इथलं महत्वपटी जायला शे ना कारण त्या सकाळ ना मा ड जीवन सत्व राहस आणि ते फुकट भेटस पण त्याना महत्व शे का आपले नाही ना आपण हवा ते आपले भेटी जास पण ऊन आपण थोडस बाहेर निंगाशिवाय भेटीन का तर आपण तुम्ही काय करते घरमासना प्रत्येक जणले सांग दहा पंधरा मिनिटे तरी मा बोळजी त्यांना त्यानामुळे आपले ड जीवनसत्व भेटी जास चालेल मग चांगलं आरोग्य चांगल्या सवयी चांगली दिनचर्या चांगली स्वच्छता घरनी बाहेरनी आणि गावनी आणि चांगलं खानपान म्हणजे पिझ्झा पास्ता नाही बरं का फळे हिरव्या पालेभाज्या आणि महत्वानं म्हणजे सकाळना सूर्यप्रकाश दहा पंधरा मिनिट तरी अंगवर लेवानात म्हणजे लेवानात हम्म कस बोलणे कला हाई जर का आपण कर ते आपलं आरोग्य चांगलं राहीन परिसर मा स्वच्छता राहीन चाल मग आते बर बघिणी आजच्या कार्यक्रमात